आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. निसर्गंज येथील डायनॅमिक स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं आयोजित 17 वर्षाखालील 250 इंडेक्स मुलांच्या खो खो स्पर्धेचा बुधवारी दिमाका शुभारंभ करण्यात आला. 25 व 26 अशा 2 दिवस प्रकाश ज्योतात या स्पर्धा होत आहेत. डायनॅमिक स्पोर्ट्सच्या वतीनं गत 10 वर्षापासून या स्पर्धा दरवर्षी नियमितपणे भरवल्या जात आहेत. यंदाच्या स्पर्धेचा शुभारंभ पत्रकार तसेच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. प्रारंभी स्वागत स्पोर्ट्सचे कार्यवाह प्राध्यापक शेखर शहा यांनी केले. त्यानंतर हुसेन कलावंत व अजय काकडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. तर अनुम कशीद, अतुल अंबी, पंडित कोंडेकर, सुभाष भस्मे, सुनील मनोळे, उत्तम पाटील, अमर चिंदे, संतोष मोकाशी यांच्या हस्ते मैदानाचं पूजन करण्यात आलं. यावेळी कोल्हापूर जिल्हा खो खो असोसिएशनचे अध्यक्ष राजन उरुणकर, खजिनदार हरिहर होगाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेचं आयोजन शेखर शहा तसेच अमोल अडसूळ, डॉक्टर राहुल कुलकर्णी यांनी केला आहे. याप्रसंगी अनिल गांजवे, गणेश बरगाले, संजय साळुंके, संभाजी बंडकर, हेमंत भांडवले, कोल्हापूर जिल्हा खोलो खो खो असोसिएशनचे अमोल लंगोटे, नाना दातार आदींसह खेळाडू यावेळी उपस्थित होते.